श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवार दिनांक 29 जानेवारीपासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे। यंदा स्पर्धेचे 7वे वर्ष असून सिनेनाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती लाभणार असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आज मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। श्री रामशेठ ठाकूर मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बराटे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, ॲडव्होकेट चेतन जाधव, अमोल खेर, गंभीर दांडेकर, अमरीश मोकल, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ उपस्थित होते। यावेळी पत्रकारांना अधिक माहिती देताना परेश ठाकूर यांनी सांगितले की पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 29 जानेवारीला सकाळी 9 वाजता होणार आहे, तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे। पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी हे उपस्थित राहणार आहेत। यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे, पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, प्रसिद्ध सिने अभिनेते जयंत वाडकर, लेखक दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत साळवे, प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक अभिनेते अभिजीत झुंजारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आपल्या परिसरात विविध राज्यातील बहुभाषिक नागरिक नोकरी शिक्षण व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत, त्यांनाही मराठी नाट्यकलेची माहिती व्हावी यासाठी प्री इव्हेंट घेण्यात आले होते, अशी माहिती परेश ठाकूर यांनी देऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सांगितले की दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे काही मर्यादा आल्या, तसेच डिसेंबरमध्ये कोरोनाचा दुसरा स्ट्रेन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची भीती होती। मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर ही स्पर्धा आयोजनासाठी आग्रही राहिले। दरवर्षीप्रमाणे यंदा ही स्पर्धा दर्जेदार आणि रसिकांच्या पसंतीची ठरावी यासाठी मेहनत घेतली जात आहे। त्याचबरोबर कोरोनाच्या दृष्टिकोनातून पुरेपूर काळजी घेण्यात येणार असून कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ही स्पर्धा होणार आहे, असंही त्यांनी आवर्जून नमूद केले। त्यांनी पुढे बोलताना राज्यातील मुंबई, रायगड, बारामती, धुळे, सांगली, औरंगाबाद, नाशिक, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे आदी जिल्ह्यातील 79 एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यातील 24 एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे, अशी माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली। स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। या स्पर्धेचं हे राज्यस्तरीय स्पर्धेचं 7वं वर्ष आहे आणि ॲक्च्युली आपण 2005 सालापासून आपण ही जिल्हास्तरीय स्पर्धा म्हणून आपण आयोजित करत होतो। तर तसं म्हणाल तर हे स्पर्धेचं तसं हे 16 वर्ष आहे, तर 1 वर्षामध्ये आपल्याला ही आयोजित करता आलेली होती, पण आपण अगदी आता आपण नियमित स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपण आयोजित करतो। अतिशय दर्जेदार स्वरूपाच्या अशा एकांकिका येथे सादर केल्या जातात। आपल्याला जबरदस्त उंचीचे असे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत, त्याच्यामुळेच आता ही स्पर्धा या पनवेलच्या आणि महाराष्ट्राच्या एकूणच सर्व नाट्यरसिकांच्या मनामध्ये घर केलेली अशी ही स्पर्धा आहे। ही स्पर्धा मुंबई विभागामधील म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या विभागामध्ये सर्वाधिक रकमेची असलेली म्हणजे पहिल्या पारितोषिक याचं 1,00,000 रुपये व ट्रॉफी आणि द्वितीय प्रादेशिक 50,000 व ट्रॉफी, तृतीय प्रादेशिक 25,000 ट्रॉफी अशी मोठी मोठी बक्षिसं असलेली अशी ही स्पर्धा आहे। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर साहेब, त्याच्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेता लेखक दिग्दर्शक अद्वैत दादरकर, त्याच्याचबरोबर अभिनेत्री
ऋतुजा देशमुख, त्याचबरोबर माननीय प्रसिद्ध अभिनेते माननीय भरत साळवे, माननीय अभिजित झुंजारराव जे प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक अभिनेते आहेत, आणि प्रसिद्ध अभिनेते कवी श्री राहुल वैद्य हे आपल्याला लाभलेले आहेत. बक्षीस समारंभासाठी आपल्याला सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्रेमानंद गजवी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. तर अशा सर्व प्रसिद्ध, या क्षेत्रामधील प्रसिद्ध आणि यशस्वी अशा सर्व कलावंतांच्या समवेत आपल्याला ही स्पर्धा ही पार पडणार आहे. ह्या स्पर्धेला सर्वांनीच अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. ह्या स्पर्धेची पहिली फेरी जेव्हा झाली, पार पडली, त्यावेळेला 75 एकांकिका आलेल्या होत्या. स्पर्धा या यंदा फक्त 2 केंद्रावरतीच कोरोनाच्या काळामुळे ती पार पडली, पुणे आणि पनवेल. परंतु या स्पर्धेसाठी नागपूर, बीड, त्याचबरोबर इचलकरंजी, सोलापूर, बारामती, रत्नागिरी असे लांबून लांबून सांगता या एकांका आल्या. म्हणजे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य स्तराची अशी स्पर्धा होत आहे. ह्या 75 एकांकेमधून 24 एकांकाची निवड केली आहे. मागील वर्षी ह्या यंदाचा कोरोनाचा काळ आहे म्हणून मागील वर्षी 114 एकांकिका आलेल्या होत्या, आणि यावर्षी ह्या 74 निवड केलेली आहे. तर ही स्पर्धा 29 जानेवारी, 30 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार आहे. आणि माझं सर्वांना निमंत्रण आहे की आपण या थिएटरमध्ये येऊन या थिएटरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सर्व नियमांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग आणि त्याच्याचबरोबर मग त्यांचं ऑक्सिजन लेवल चेक करणं, टेम्परेचर चेक करणं, प्रॉपर सॅनिटायझेशन होणं, या सर्व गोष्टींची काळजी घेऊन ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे. या स्पर्धेचा आपण सर्वांनी प्रत्यक्ष लाभ घ्यावा. जर प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर आपण आपल्यासाठी या इथे फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपल्याला लाईव्ह स्पर्धा पाहण्याचा आपल्याला या इथे आयोजकांच्याकडून आपल्याला हे माध्यम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याची मजा ही वेगळीच आहे. फक्त आपल्याला विनंती असेल की आपण त्या अगोदर संयोजकांना आपण प्रत्यक्ष संपर्क साधून आपली सीट ही आधी आपण इथे कन्फर्म करून घ्यावी आणि त्यानंतरच आपण यावं, जेणेकरून आपला आपल्याला आता इथे जर सीट भेटत नाही आहे तर मग त्याच्यामुळे आपल्या आपल्याला तिथे गैरसोय होऊ द्या, एवढीच आपल्याला विनंती. ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. नाट्यकला ही मराठी आपल्या मराठी जनांसाठी अत्यंत महत्त्वाची, आपली मराठी संस्कृती जोपासणारी, फलणारी, फुलवणारी अशी ही कला आहे. ह्या कलेची जोपासना करणे, कलेची समृद्धी संधा कला समृद्ध करणे हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आपण सर्वांनी याला लाभ यांनी सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. थँक्यू.